देशसेवेत पोलिसांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचं दरवर्षी राष्ट्रपती पोलीस पदक देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यावर्षीच्या राष्ट्रपती पोलीस पदक यादीत राज्यातल्या 14 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस सायबर शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र चौबे यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे. छत्तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जे चांगले कामं केलेले आहेत त्याचा मोबदला आज मला भेटलेला आहे. मी सायबरच्या मोठमोठ्या चोरीच्या गुन्ह्यात त्याचा छडा लावलेला आहे. म्हणजे राजस्थान जाऊन तिकडे म्हणजे एफर्ट घेऊन, कारण की तिथं साधा मनुष्य म्हणजे आपले पोलीस जाऊ शकत नाही, तिथून मी आरोपीला आणलेला आहे. जालन्यातले सहाय्यक फौजदार महम्मद मोईन खान यांना प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे. खान यांना काही दिवसापूर्वी सहाय्यक फौजदार म्हणून बढती मिळाली आहे. पोलीस खात्यात 35 वर्ष केलेल्या सेवेची दखल घेत या पदकानं गौरवण्यात येत असल्याबद्दल अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. मेडल मिला आहे ना, और इसी के साथ इसका क्रेडिट जो है तो मेरे घर के लोगों को भी जाता है, मेरे मिसेज को, मेरे बच्चे को, क्योंकि उन्होंने भी मुझे बहुत साथ दिया. उन्होंने कहा नहीं कि अभी अभी आया आप अभी कैसे जा रहे हैं, अभी कभी ऐसा नहीं कहा कि अभी इधर से ड्यूटी से आ गए और आगे कैसे जा रहे हैं. उन्होंने कभी हमेशा सहकार्य किया उन्होंने भी.